ஏ குரு குரு குத்துடா நாய் குரு குரு ஏ குரு ஏ குரு குரு நாயா குரு குரு சொன்னா குரு குரு சொன்னா குரு குரு சொன்னா குரு குரு சொன்னா ஏ ப்ளீஸ் ஏ சல்ல எடே பிடே ஜாலே கி காய் ஐ குரு குரு நான் அப்பனா ஹஸ்னார் ஏ சல்ல கதடா லோக் சல்ல பகல் பிகல் ஜாலே கி காய் சந்தே ஆ குரு ஏ ஹத்த நாய் குரு ஏ கதடா மனஸ் तुमका ते लाखाचे धंदे नी वडापावचे वांदे वाला गुरु कुठे गुरु तो गायब झाला हां गायब झाला ए साला आता मी येणार એટલે गायब होणारच ना तसा नाही मांग मांग खरोखरचा गायब झालाय ह्या 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 पुस्तकातून त्याला मंत्र मिळालाय गायब व्हायचा साला खरच गायब झाला ए बघू 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 अरे ए साला खरच की काय ये नाही 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 ये तुम्ही लोक काय मला शाळा चू ए चुकीचं सांगते उल्लू बनवते काय चला अशा कोण गायब होऊ शकते काय ए ए ए ए चला कोणी मारला मला कोणी मारला गुरुने हां मैं सांगतो काय औ गुरु गायब झालाय हे पुस्तक वाचू हां चला खरंच की काय ए बाबूशे तुझा विश्वास नाही बसत काय देव काय परत एक टपली ए कुठून बोलते तू ए चला सचमुच मध्ये गायब झाला की काय अरे चमत्कारच आहे ए गुरु बेटा ए चला वापस ये ना नाही नाही तू बाबा भाडा मागशील भाड्या अरे नाही रे छोकरा तू चला वापस ये मी भाडा नाही मागत हा नक्की अरे एकदम 100% ना बाबा मग एक दोन तीन बोल मी लगेच येतो एक दोन तीन बाबूशे कुठे गुरु बेटा ए चले चले ए गुरु गुरु मला ना हे पुस्तक पाहिजे असं मला पण लगेच गायब होऊन बघायचे ए किती पैसे देऊ तुला 1000 चालेल ए चल 1000 मध्ये हे वर्थ कवर पण देणार नाही मी अरे बाप रे मग 2000 चालेल 5000 चालेल 10000 कॅश 10000 ए जास्त होत आहे ए तुझं भाडं घेऊन टाक चल चल ए तू रागवते कशाला चल निघा देतो ना देतो ना देतो ना 10000 रुपये कुठे गेले 10000 ए गे 10000 रुपये आणि हे मला पुस्तक दे आता जाते नी लगेच गायब होऊन बघते हा कुठे गेला काय गे एरवी तर अशी खिदळत असतीस आज का असा रडका चेहरा झालाय काय झालं अच्छा ह्यो तुला छेडायला लागला काय तू जाता आईला अरे रताळ्या नाही गुरु तसं नाहीये उलट आमचं प्रेम आहे एकमेकांवर प्रेम आहे हो अगदी मनापासून अरे मग आग दोन तरफ बराबर आहे मग लगीन का नाही करत आमची पण खूप इच्छा आहे रे पण हा खूप श्रीमंत आहे आणि माझ्या दादाला वाटतं श्रीमंत माणसं चांगली नसतात कोणाचा पोरगा आहे तू शंतनुराव महापद्मे यांचा हा शंतनुराव महापद्मे ते बिझनेसमॅन आहेत ते शंतनुराव महापद्मे त्यांचा मुलगा तू हो हो गुरु अरे तू इतर श्रीमंत बापांच्या मुलासारखा नाहीये अरे तो स्वतःची गाडी स्वतः ड्राईव्ह करतो खूप साधा आहे रे तो आणि म्हणूनच मला तो खूप आवडतो मलाही आवडला तो हे बघा तन्वी मला खूप आवडते पण माझ्या बाबांना माझा चॉईस अजिबात चालणार नाही त्यामुळे माझं लग्न ते एखाद्या श्रीमंत मुलीशीच करतील आणि गुरु मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत अरे टेन्शन मतले मै हू ना मी लावून देतो तुमचं लगीन दोघांच हे बघा जर असं खरंच होणार असेल ना तर मी वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला शाबास पण आजपासून मी सांगतो तसं करायचं मी म्हणन तसं वागायचं ओके चल गॉगल दे काय गॉगल कशाला तुझा बरा वाईट कोण बघणार तुम्ही मग ते बघण्यासाठी गॉगल नको चल घड्याळ दे घड्याळ पण मग तुझ्या लग्नाचा मुहूर्त कोण शोधणार आहे तुम्ही मग तू बघण्यासाठी घड्याळ नको घ्या चल कपडे का नको असले कपडे घालत नाही मी ती माग उभी आहे ती गाडी कुणाची आहे माझी आहे असं माझी नाही म्हणायची आजपासून आपली आहे म्हणायची ड्रायव्हर कोण ड्रायव्हर चल गाडी काढ ए गणपत चल दारूला आज उधारी के साथ टिप्पी मिलेगा गुरु अरे किती पितोयस तू दारू वाईट असते रे दारू वाईट असते ना मग वाईट गोष्टी पिऊन पिऊन संपून टाकू
तुला पाहिजे पी थोडी पी थोडी गुरु। अरे अरे टेन्शन मधले ड्रायव्हर काय मै हू ना म्हणूनच मी आलोय। अरे कोणाला अरे व नुसता ड्रेस आला माणूस नाही आला। अरे आला 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 पण या काळ्या कुरळ्या माणसाकडून मी उधार घेतल्याचं आठवत नाही मला। उधार घ्यायला नाही द्यायला आलोय। मध्ये एका करोडपती बाईच्या एकूणच्या एक मुलीशी तुझं लग्न करून देणार आहे। करोडपती बाईंची एकुलती एक मुलगीशी माझ लग्न का बदला घ्यायचाय मला। मग ये जा तोच घेण्यासाठी तुझा होकार का नकार ते सांग आधी। मला सांग त्या करोडपती बाईला एकुलती एक मुलगी आहे दुसरी मुलगी नाही नाही दुसरा मुलगा नाही 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 मुलगी झकास आहे का भकास आहे आयटम आहे बोम नाही ना नाही। मग आपल्याला काय प्रॉब्लेम नाही लग्न करायला आपण तयार आहे रोडपती तयार नक्की हा शाबास शाबास गुरु। अरे पण तू आधी माझं लग्न लावून देणार आहेस ना एई ड्रायव्हर तुझंही लग्न लावणार आणि या काळ्या कुरळ्याचं पण लग्न लावणार याचं पण लग्न लावणार त्या टकल्या माणसाचं पण लग्न लावणार सगळ्यांचं लावणार पहिले माझं लग्न। ए गणपत चल इम्पॉर्टंट दारूला। काय झालं रे व्हॉट हॅपन हे कम ऑन व्हॉट हॅपन यू इडियट शिट शिट ओ शिट शिट यार शिट एक्सक्यूज मी मॅडम मॅचेस आहे तुमच्याकडे काय यू हॅव मॅच बॉक्स काय मला गाडी जाळून टाकायची आहे काय क्या मॅम यार हॅलो आय एम इन इंडिया जॉन्सन। गाडी बंद पडली ना अहो एकदा का गाडी बंद पडली ना की मालक गाडी जाळून टाकतात हे पागल आहेत काय पागल नाही आप जो पती हॅलो जोहान पिट्सबर्ग वेर आर यू अमेरिकेत आहे आय एम इन इंडिया यार। हॅलो या अमेरिकेतल्या 750 मजली इमारतीचं काय झालं बांधकामाचं कम ऑन यार 400 मजला चालू आहे अजून। अरे हात पाय हलवा चटाचट यार आणि हे बघ ती इमारत प्लेन प्रूफ करा म्हणजे ओसामा बिन लादेनची विमानं आदळली तरी काही फरक नाही पडायचा बसेल दाढी खाजवत। हॅलो आणि मी ऐकलंय की अमेरिका काहीतरी चंद्रावर प्लॉट्स विकते म्हणे 1.5-2 लाख प्लॉट्स घ्या आपल्याला आणि खड्डे असलेले प्लॉट्स घ्या म्हणजे इमारतीसाठी वेगळे खड्डे खणायला नकोत। शंतनुराव महापद्मेंचे सुपुत्र ते जगप्रसिद्ध उद्योगपती मराठीतले अंबानी ओ माय गॉड हो तेच तेच त्यांचा एकुलता एक अविवाहित मुलगा बिल्डर आहे बिल्डर आहे बॉडी बिल्डर नाहीये। ड्रायव्हर खूप बोलतोय सा तू एक्सक्यूज मी यू आर एक्सक्यूज ओ थँक्यू तो समोर बंगला दिसतोय ना कुठं अहो तो समोर बंगला दिसतोय नाही का तो माझा बंगला आहे। कोणता बंगला अहो तो समोरचा यू मीन दॅट बंगला त्याला बंगला बंगला म्हणताय त्या आता मला म्हणते आमच्या घरात चला चहा घ्यायला या बंगल्यात मी इम्पॉसिबल बसा बसा मग कसं वाटलं तुम्हाला आमचं घर नाही आमच्या ड्रायव्हर साठी आम्ही जे क्वार्टर बांधलंय ना ते सेम असंच आहे काय काय सांगता ड्रायव्हर साठी एवढं मोठं घर ओ माय गॉड तुम्हाला खरं सांगू का खरं म्हणजे तुम्ही हा जो दरवाजा पूर्वेला ठेवलाय त्याच्याऐवजी उत्तरेला पाहिजे होता आणि ही जी खिडकी आहे ही ईशान्य आणि वायव्य यांच्या ही दिशा कोणती ही दिशा नाही गई ही दिव्या माझी मुलगी मस्त बांधकाम त्या बारच बांधकाम मस्त आहे बारच मामा होय सी आणि फर्स्ट टाइम मुलगी बघितल्यासारखं काय बघतोय माझ्याकडे नाही अशी मुलगी फर्स्ट टाइमच बघतोय मी
संस्कार चांगले आहेत हा. दिव्या अग कोण आहेत माहितीत का तुला ते? नाही, त्याच्या नावाचा स्टॅम्प मारलाय त्याच्यावर. स्टुपिड. अग उद्योगपती शंतनुराव महापद्मे, मराठीतले अंबानी, त्यांचे एकमेव सुपुत्र आहेत हे. इट्स ऑल राईट, पण मला आवडली. कोण फॅमिलीत तुमची? मस्त, एवढेच जण आहेत फॅमिलीत. तिचे बाबा की नाही आहे? दुबईला असतात. असू द्या असू द्या. तुमच्या बिल्डिंग असतील नाही का तिथे? नाही म्हणजे हो, म्हणजे मला ऑफर भरपूर होत्या, पण ते मंडपाचा कपडा अंगाला गुंडाळलेले अरब लोक नाहीत आवडत मला. मला सुद्धा. कंग्रॅच्युलेशन, म्हणजे आपल्या आवडी निवडी खूपच जुळतात नाही का? एनिवेज, तुम्ही मला किती आग्रह केला तरी मी जेवायला नाही थांबणार आहे. थांबा ना तुम्ही जेवायला. नाही नको. थांबा ना गडे. नको प्लीज. नाही नको म्हणजे ठीक आहे असू द्या. नाही तसं थांबायला हरकत नाही. बऱ्याच दिवसात इंडियन जेवलो पण नाहीये मी आणि. माझं भाग्य फळफळलं. माझं पण. चालेल, तुम्ही जेवणाचं बघा, मी हिच्याकडे बघ. काय म्हणजे हिला माझ्या व्यवसायाविषयी माहिती देतो. तुम्हाला खायला काय आवडतं? म्हणजे जम्बो वडापाव आवडतो का? काय नाही. अरे वा, मस्त जागा शोधली सासूबाईंनी हनीमून साठी. अरे बाबा, हा माझ्या बाबांचा बंगला आहे. अरे वा, तुझ्या बाबांचा? याच्या बाबा, याच्या बाबांचा बंगला आहे हा. काय जावाई बापू, आवडलं की नाही सरप्राईज? मी काय म्हंटल, लग्न झाल्या झाल्या तुमच्या बाबांचा पहिला आशीर्वाद घ्यावा. खरंय तुमचं म्हणणं. ड्रायव्हर हा हार पकड. मार खायला तयार राहा तुम्ही. नाही म्हणजे बाबा आता मला लाद घालतायत का गोळी घालतायत ते आत गेल्यावरच कळेल. आमचे बाबा तुम्हाला माहित नाहीयेत. छोट्या साहेबांनी लग्न केलं? साहेबांना माहित नाही? अरे मला पण माहित नाही. साहेब, अहो तुमच्या चिरंजीवांनी लग्न केलं. परवानगी शिवाय लग्न करण्याची हिम्मत कशी झाली प्रथमची? एकाकडे बघूनच घेतो. नालायक बेशरम. माफ करा, माफ करा, मला माफ करा. नाही, माफी शक्य नाही. उद्योगपती शंतनुराव महापद्मेंचा एकुलता एक मुलगा अनोळखी मुलीशी लग्न करतो म्हणजे काय? म्हणजे हा तर या दोघांनी लग्न केलंय असं समजतोय. काय झालं लग्न केलं तर? इतर श्रीमंत बिघडलेल्या मुलांसारखा एखाद्या मुलीच्या आयुष्याशी तर नाही खेळला ना? तिचं आयुष्य तर नाही नासवलं ना? रितसर लग्नच केलंय ना, मग कुठे बिघडलं? पण खानदानाची इज्जत थोरा मोठ्यांची परवानगी काही आहे का? नाही. मग आता द्या ना परवानगी. परवानगी म्हणजे काय? उधारी वाटली मागावून द्यायला? एक तर साहेब कधीच कुणाला उधारी देत नाही. मग गोळी तरी घाला. घालीन, वेळ आली तर ते पण करीन. अहो प्लीज ऐका माझं, रागाला आवर घाला तुमच्या. आणि एकुलत्या एक मुलाला आशीर्वाद द्या. आशीर्वाद कदापि नाही. या मुलीला विसरायला तयार होत नाही तोपर्यंत या घरात प्रवेश नाही. नाही म्हणजे नाही. एमटी चला. माय गॉड, ऐका ना. असे आहेत आमचे बाबा. बाबा, पण शेवटी मी तुमचाच मुलगा आहे. किती झालं तरी तुमचंच रक्त या शरीरात वाहत आहे. शरीर येष्टी तुमच्या सारखी नसली म्हणून काय झालं मी पण बघतो. या लग्नाला तुम्ही परवानगी कशी देत नाही ते? चला सासूबाई. अरे गुरु, जोपर्यंत तुमचे वडील हे लग्न मान्य करत नाहीत तोपर्यंत तुम्ही दिव्याला भेटायचं नाही. ओ माय गॉड, हे म्हणजे निर्णय घेतं सरकार आणि सामान्य जनतेला मात्र भार. काहीही असो, पण जोपर्यंत तुमच्या वडिलांची संमती या लग्नाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही दिव्याला भेटायचं नाही. चल गा मामा. पण चल म्हणते ना मी, चल लवकर. ओके ओके ओ.
सासूबाई। अरे अरे गुरु थांब, मी पण येतो। क्या बात है गुरु, हा बघ इम्पोर्टेड स्प्रे पण आणलाय तुझ्यासाठी मी, फर्स्ट क्लास। हे काय चाललंय? काय प्रथम रात्र प्रथम साहेबांची, आणि ह्या माणसाला स्प्रे का मारताय तुम्ही? स्प्रे काय, कुणी पण कुणाला पण मारू शकतो, कुणी पण कुणाला पण देऊ शकतो। हे बघ, गेला, क्या बात है, कीटकावर कीटकनाशक फवारलं। हे दर अहो जाई बापू, तुम्ही अजून इथेच जा लवकर। हो हो, काय रे ड्रायव्हर, तू इथे काय करतोय? काय नाही, नाही तो काय स्प्रे द्यायला आला होता मला, म्हणला फ्रेश वाटत ना। जा लवकर जाई बापू, मला ना थोडीशी लाज वाटली। तुम्ही वा पुढं, मी जातो माग, जा या। हा चलय, कुणी यायच्या आत घुसतो आता। अरे लवकर, काय रे? अरे गुरु, तू काय करतोयस इथे? नाही हे आपलं हे हे तोरण बघत होतो, लागलंय का? लागलंय ना। नाही प्रयत्न लावतो, काय झालंय हे ना, हे शेजारी बल्ब आहेत पेटत नाहीत, पेटू का आत जाऊ? नाही नाही काही गरज नाही, तू बाजूला तिकडून, तू चाल आतमध्ये। अगं पण मी आत जाऊन काय करू? ईश्वर आता हे सुद्धा मी सांगू तुला, किती शामळू आहेस लहानपणापासून। शाळापासूनच मूळ आहे, मूळच्या पासूनच शाळा, शामळूच आहे पहिल्यापासून। तुम्ही जा, मी पाठवतो त्याला। तुम्ही नाही, माझ्या समोरच आतमध्ये जा तू। आता मी म्हणते ना, मी इथे तुम्ही। हा कसला आवाज आता पडली वाटत त्यांच्या कानाखाली? काय नाही, पहिली वेळ आहे ना, त्यांना टेन्शन आलं असन। बघू काय कर, मी पाहतो, मी आहे ना, मी हॅन्डल करतो, आय विल हॅन्डल, तुम्ही या, मी पाहतो, डोंट वरी, मी पाहतो पाहतो, आय विल। ए काय केलंस रे, काय केलंस? काही नाही रे, ओबाडीत मारली, ते सहन करावं लागलं मला। थँक्यू यार, माझ्यासाठी एवढं सहन केलंस, तुझं लवकरात लवकर मी पण भलं करीन। थँक्यू, आणि मी पण अशीच एक थोबाडीत खाईन। म्हणजे काय मस्कर करतो गुरु तू? बर मी जाऊ का? बाजूल सरक ना। हा जा। ए गुरु, ऑल द बेस्ट। हा थँक्यू, ए पण काळजी घे जरा। थँक्यू यार, थँक्यू। अरे ते तू चले।